हाय, नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना. झालं का नाही आमच्या बहिणींचा स्वयंपाक पाणी जेवण? तर हो का, तुमच्या पूनमताईचा चालला आहे स्वयंपाक. काल तर बघितलं तुम्ही अपूर्वा आणि शिवन्या दुधन चपाती खाल्ली होती परत, पण आधी त्यांनी चटणी आणि चपाती खाल्ली. तर भाव बहिणींनो, मस्तपैकी माझा स्वयंपाक चालला आहे बरं का बहिणींनो. चपात्या बनवायचं चाललं आहे का, आणि पुरी शाळेचं आवडते ते. तर मी चपात्या करती मस्तपैकी अशा चपात्या, म्हणजे पुरी दुधन चपाती खाऊन शाळेत जातेल्या. तर मस्तपैकी हो का चाललेलं आहे तर माझ्या चपात्या. बघा तुम्ही कसं काय चपात्या. तर रोज मी असतेच माझं व्हिडिओ तसं चपात्याचं स्वयंपाक हे करताना, तुम्ही तर बघता बहिणींनो. आणि आज मी काय बाहेर चूल नाही पेटवलेली, मस्तपैकी अशा घरातच चालल्या चपात्या. अपूर्वा आली, आता अपूर्वा आली, मम्मी विचारती मम्मी चपाती झाली का, तर म्हणलं हो झाली चपाती. तर अपूर्वाने आता आहे ना दुधाची बाटली बघती या, पप्पाने तिच्यात दूध घेऊन आलं होतं ना, तर सकाळी तुमचं दाजी जाऊन लवकरच दूध घेऊन आल्यात आहे. तर अपूर्वाने दुधाची बाटली घेतली. आता आता अपूर्वा काय करती, दूध गरम करायला ठेवती या. तर त्यासाठी अपूर्वाने भगुलं काढती, आधी भगुलं दूध हे करायला. तर अपूर्वाला शिवन्याचं इकडं उरकायचं चाललं आहे. शिवन्या अपूर्वालाच म्हणत होती ये निघाल, कारण की मी करती चपात्या. त्याच्यामुळं मग शिवन्या म्हणत होती अपूर्वा अपू दिदी माझं ये निघाल. तर अपूर्वा आहे ना छे दूध आता गाळून घेते या, मस्तपैकी असं दूध गाळून गरम कराय ठेवायचं आहे. तोपर्यंत मला त्यांना खायला पुरत्या चपात्या तयार केल्या ते मी, म्हणजे जे करून दूध गरम झालं की दोघी बहिणी जेवत्याल. तर माझी पण उरकायची गडबड असते, सकाळपासून कामच असते भाव बहिणींनो. मागं काय म्हणतात का नाही, काम किती केलं तरी कमीच असतं. किती करावा काम, वैतागून वैतागून जातं आहे माणूस दिवसभर कामाने, असं असतं आहे मस. परत व्हिडिओ काढायचं टेन्शन, परत घरातली दुसरी कामाची टेन्शन. तर अपूर्वाने दूध गाळून घेतलं, आता गॅसवर गॅसच्या झाकण्या मी घासून टाकल्या होत्या. तर ती बी भांड्यात आहे, ती काय मी एक मांडलीच नाही गडबडीने, एका गॅसवरची मांडली आणि एका गॅसवरची मांडलीच नाही. तर अपूर्वाला म्हणलं भांड्याच्या जाळीत आहे बघ वरची झाकण घे. तर अपूर्वा बघती आता भांड्याच्या जाळीत. आता अपूर्वाला शाळेत जायची गडबड आहे लवकर तिला पण. तर भांड्यात घासून टाकलेलं आहे ना मी, ती काढती आता अपूर्वा. आणि त्याच्यात तुमच्या दाजींचं चाललं आहे नियोजन, जरा तालुक्याच्या गावाला म्हणतात फिरून यायचं, बाजार हे आणायचा ना घरातला. तालुक्याच्या गावाला सोमवारी गेलोच नाही, त्याच्यामुळं घरात काही हिरवा भाजीपाला राहिलाच नाही. तर अपूर्वाने आता झाकण टाकलं आहे वरचं, ती तर तिला मी गॅस पिटवून देते. लायटर काय व्यवस्थित चाला ना, आणि गॅसची शेगडी बी जरा खराबच झाली बरं का, पण तशीच चालावतो आहे. काय होत आहे त्याचं वरच्या झाकण्या बी ही झाल्या त्या, नवीन आणल्या होत्या तरी बी मी खराब झाल्या ते, आणि गॅसच्या शेगड्या बी जरा हीच झाली या. पण बघू आता आपल्या घराचं जर यावेळेस किचन वाटा ही होईल त्यावेळेस आपण मस्तपैकी अशी शेगडी पण घेऊ बहिणींनो. तुम्हाला तर मी दाखवीनच शेगडी घेतल्याच्या नंतर, पण आता सध्या तर आपण हीच चालवणार आहे. आणि घराचं प्लॅस्टर करायला पण आपल्याला टाईमच लागणार आहे. प्लॅस्टर काय करायचं होतं बरं का यंदा, पण जरा थांबावलं आहे काय कारणामुळं, तर ते नंतर करू. तर इकडं शिवण्याचं डोकं इचरायचं चाललं या कपाटात. बघू बघू आपू दिदीन काय तिची येणे नाही घातली तर चाललं आहे तिचं डोकं इचरायचं. चाप लावला पण परत तिने येणे घालून घेतली बरं का अपूर्वाकडून, अपूर्वाला बोलून येणे घालून तवर तिनं चापच लावलाय. तर बघा कशी शिवण्या डोकं विचारती,
काय टायमाला मी कामात गुंतले होते, त्यांना हातानेच करावं लागतं ना, तर त्या अपूर्व आली ती काय, तर अपू दिदीला म्हणती ये निघाल माझी, शिवन्या म्हणती आता शिवन्याला बी गडबड आहे ना, शाळेत जायचं आहे ना, तर तिला काही येणे घाला येत नाही, तर अपूर्वा ती येणे घालायला लागली आता। तशा बहिणी बहिणी एका विचाराने लय भारी राहते त्या भाऊ बहिणीनं। आता पिया होती ना आपली, त्यावेळेस पिया दोघीचं उरकायची, अपूर्वाचं शिवन्याचं। पण आता आहे ना मी जर कामात असली ना, तर शिवन्याचं अपूर्वाला आवरावं लागतं। अपूर्वा आता काय, अपूर्वाचं ती तिला जमती येणे ही घालायला, पण शिवन्याला अजून जमत नाही। तर माझं स्वयंपाक होस तर दूध गरम होस तर अपूर्वा घालती आता येणे। आता माझं काय स्वयंपाक भरपूर करायचा आहे ना मला, पण त्यांच्यापुरतं तर झालं आहे माझं बनवून, त्याच्यामुळं आता काय दूध चपाती खात्याल मस्तपैकी आणि जात्याल शाळेत। आणि माझं पण चाललं आहे आवरायची गडबड, आवरायचं म्हणजे एकामागं एक एकामागं एक कामच असते ते ना। आता तुम्हाला तर बहिणीनं चांगलं माहीत असेल बाईचा जन्म म्हणजे कसा आहे, कामालाच आहे, किती काम केलं तरी आवरत नाही। बाईचा जन्म म्हणजे किती कामं केलं तरी बाईच्या मागचं काम काय हटत नाही। तर अपूर्वा विचारते तिकडं डोकं, मी करते चपात्या। तर राहिल्या आता मी बरंच पीठ आहे अजून तसंच चपात्याचं, दूध पण आलं आहे उकळत, आता दूध तापलं म्हणजे दोघी बहिणी बहिणी खात्याल दूध चपाती। तर बाहेरचं पण सकाळचं वातावरण एकदम फ्रेश मस्त आहे, आणि बाहेरचं वातावरण एकदम भारीच आहे। पण काय होतं माहिती आहे का, आता ऊन जास्त कडक चालू झालं आहे ना, त्याच्यामुळं जरा अवघडच होत आहे, दिवसभर काय करमतच नाही इतकं ऊन झालं आहे। झाडं फिडं बघा आपली कशी मस्तपैकी आल्यात भाऊ बहिणींनो, जाळ्या बी लावल्यात झाडांना, चंद्रा उभी आहे दारात, जुन्या बंगल्याचं काम राहिलंय। आज काय भेट नाही खाल्ला, आज आहे हो का खाती प्रसाद देवाचा। आणि भाऊ बहिणीनं आज मी चष्मा लावला, लय डोकं दुखायला चालू झालंय, नंबर वाढायला लागलाय का काय कुणाश ठाव, त्याच्यामुळं आज चष्मा लावलाय। येतोय सारखा बर का, नाकावर वजन खाली, पण सारखा वाढावा लागतोय महाग। चला तुमचं दाजी म्हणते तर आज जातो घेऊन तालुक्याला, मग काय करते ते कुणाश ठाव बघू। दाजींनी तुमच्या रेवड्याचा कार्यक्रम चालला खायचा, आणि मला लावली भेळ खायला, पण मी देवाचा प्रसाद खाते, तुम्ही बी खा, खावा ना देवाचा प्रसाद। मग स्वयंपाक झाला माझा मस्त पैकी, पुरी शाळेत गेले, ह्यांनी खाल्ले दूध चपाती, आणि मी काय नाही खाल्लं अजून। तसं तर भाऊ बहीण काय काय म्हणते ती खाऊन खाऊन नसती झाली, पण इचला तुमच्या दाजीला माझं जेवण किती वाजता असतंय ते, आज काय जेवलं नाही, तीन तीन वाजतात मला जेवायला, मी जेवत नाही एवढी, तरी फुपशी झाली या भोपळ्यावानी, काय करावं कुणाला सांगावं, सांगाय राहिलंच नाही किंव कुणाला। तुम्ही सांगा आता भाऊ बहिणींनो मी काय करू, दिसाय दिसती डब्यावानी आणि आगात तर नाही उलीसा जीव। चला रेवड्या खायला, ताटात तरी होता का, काय काय आणलेलं काल जत्रत न, पण खाल्लं नाही अजून, दाखवते तुम्हाला काय चाललाय खायचं ते, सांडू नका व खाली, पुरींनी खाल्लं काल काय थोडं राहिलेलं, हे काय आपण खाऊ, तुम्ही बी या भाऊ बहिणीनो खायला, ठीक आहे मस्त पैकी रेवड्या आहेत बाबा, काल प्रसाद खाल्लं नाही गेलं का, काय खाल्लं नाही ना, का देवाला गेलो होतो खंडोबाला तिकडचा प्रसाद, खंडोबाला खंडोबालाच केली चला म्हणलं, तार गेला जरा बाईकडे हिंडून आणावा रस्त्याने, बरोबर
बर दिवस झाला बाय कोणी रस्ता बघितलं नाही ना तिकडचं श्रीमंत तसंच झालंय तसंच झालं नाही तर काय फिरायची बंद नाही पण निदान आपण तरी एकदा फिरून येवा काय घरी लय उभा वार सुटतोय घरात नाही राहिला बाजारात तालुक्याच्या गावाला तुमचं दाजी गेलोच नव्हतं बाजारला आता बरेच दिवस झाला आपण भेट दिलेली ना बाकीची भेट देत नाही तर आपण तरी भेट द्यावा मग होय बस झालं मला द्यात मग तुम्ही गुळ चाटलंय खाऊचे नाही वाटत आपल्याला मला बी तसंच झालंय आज जरा खाऊ मग आता उतर कसं झालंय बघ पांढरं पांढरं झालं सगळं खावड्या माझ्या खावड्या मांजरावान झाल्या हात काय पाणी देऊ का लय शेवा इतकी सेवा करते तुमचं दाजी काय सांगाव बाई सेवा करू वाळून चालल्या ताई फार कोणाला सांगायचं भाऊ बहिणीनं सांगा आता तुम्ही एवढी तकलीफ घेत माझी बाय खूप आवडी बाई मला बघितलं का काय पावावी आता कशी पावावी कशी पावली पाहिजे सांगा की बायकोची सेवा केली माझी परपंच व्यवस्थित चालतो बघितलं का भाऊ बहिणी न ऐका बायकोची सेवा केल्यावर परपंच व्यवस्थित चालतो तुम्ही बी असं ऐकून घ्या आपलं ही करून घ्या काय आडी अडचण येत नाही तर परपंचात परपंचात आता परपंचात म्हणजे परपंच चालासाठी व्यवस्थित चालासाठी लोक काय म्हणून करीत नाहीत होय पण दाजीचे आपण दाजीने आपण निर्णय घेतलाय बायकोची सेवा करायची देवाची नाही करायची पण बायकोची बायकोची सेवा करायची घरच्या लक्ष्मीची सेवा करा तवा परपंच व्यवस्थित चालणार तवा परपंच सुरळीत राहील लागते बघा मग जरा डोकं चालवा लागते मानलं पाहिजे तुमच्या दाजी शाबास्ती दिली पाहिजे शाबास्ती नाही घरची लक्ष्मी खुश आनंदात राहिली तर आपला परपंच बी आनंदात राहतो ना लय बायकोला सारखं जर आपल्या घरच्या लक्ष्मीला जर त्रास दिला हा तर मग परपंच काय मग भांडी आपटाय चालू होत्यात मग जरा डोकं चालू लागतंय ना भांडी आपटवायची का काय करायचं होय काय नाही बोल सगळ्यांनीच हात फिरवला ना अंगावर की सगळं व्यवस्थित होत तुकडा बी मिळतो खायला काय बोलत बी नाही काय नाही काय नाही चला मग भेटू आता चालू घ्यायच्या गावाला चालू घ्यायच्या गावाला चाललं ना घेऊन आता लक्ष्मीची सेवा करतात तुमचं दाजी मार्गशीर्ष महिन्यामुळे तर नाही मार्गशीर्ष महिना चालू आहे भावाना बहिणी मग तुम्ही उपास धराय पाहिजे होतं माझं कोणाचं तुझं होईल माझं आहे की उपास घरची लक्ष्मी आहे ना खाऊन पिऊन उपास आहेत ना माझ भाकरीचा उपास चालल्यात तुमच्या दाजी मग त्याच्यासारखं कडक उपास नाही कोणचा खाऊन पिऊन उपास आधी पोटो बांध मग येतो बा पोटर बसायला लागला हो पाणी पी जायचं जायचं मन तिथं आलो गेला पण गप कोणी अचानक मध्ये जाऊ द्या मग नाही आता ओळखून घेते कारण आता हे आपला अनुभव आहे आताचा नाही अनुभव त्याच्यामुळे मी बी नाही विचार करीत जो जे वेळेस बायको नटून खटूनच खरंच तो बाहेर पडन ना तेव्हाच म्हणायचं ती बी मग मी त्याशिवाय तिकडे चांदराला बी हात नाही लावीत चांदराकडे जात सकट नाही मी ज्यावेळेस बायको इकडे साडी फिडी घालून नटून बाहेर येईन ना मग तिकडे चांदराकडे जायचं मग पोसायचे तिला मग बायकोचं घडीत निर्णय बदलते निर्णय बदलत्यात नाही तर काय होतं चंद्रा बाहेर काढली परत लावा लागते दाजीला माघारी नेऊन मग अशी बायको आहे चला म्हणलं आज बायकोसाठी काहीतरी खरेदी करावा
बघू की काय खरेदी करते तो आता दिसलच की मला नुसती खरेदी करावा खरेदी करावा काय नाही घेणार मी टिकल्याची पाकिट घेणार आहे आता टिकल्याची पाकिट संपत आले ना म्हणा एक दोन टिकल्याची पाकिट घ्यावं होय होय त्यासाठी मला नुसतं तालुक्याच्या गावाला नेणार आहे मग टिकल्याची पाकिट म्हणजे काय हा सोप समजवली काय मग टिकल्याची पाकिट होय त्याची किंमत किती घेता नाही विचार करायचा पण ती मेन महत्वाचं आहे ना मग बघा ऐका अरे ती 5 रुपये किंमत आहे त्याची पण ती 5 लाख रुपये खर्च केल्यासारखा आहे तिथे बराबर आहे मग पिऊ का मग पाणी ठीक आहे आज तुमचं दाजी हातीला जेवायला नेणार आहे तर म्हणून मी जेवण केलं नाही तुमचं दाजी दूध चपाती खाऊन बसल्यात पुरींनी दूध चपाती खाल्ली मी खाल्ल्यात फक्त रेवड्या जाणार तुमच्या दाजीन बरोबर हाटीला जेवाय हाटीला गेल्यावर जेवण जायचं नाही म्हणून पण नेणार का खरं तुम्ही मला हाटीला जेव चल ना तू बघ माझं काय बघितलं इथं होतो चल की होय पावा नको नेणार नाही काय बाजू तुला काय तो मागून मागितलं वडापाव मागितलाय ना बाकीच काय नाही मला वडापाव मग खटाळ मी आता वडापाव खाऊन खाऊ मग काय खायचं तू मी काय खाऊ काय मी कवा खाल्ली हाटीला गेली नाही पुरी भाजी शिवाय त्या वडापाव शिवाय मला दुसरी माहिती नाही काय आणि मग आता दुसरं काय आपण खाणार आहे बाकीचे हॉटेल मध्ये गेलं तर जेवण आपलं असंच मिळतं जेवण आपल्या घरचं सारखं डाळी डोळी कुठं काय चपाती राईस कुठं घरी आणून खाल्लेलं बरोबर मग असंही ना